बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे 600 ग्राम चिकन घेतलेलं आहे, ते मी स्वच्छ धुवून क्लीन करून घेतलेलं आहे. आता आपण हे मॅरिनेट करूया. इथे मी सगळ्यात अगोदर मीठ घालते, हाफ टी स्पून हळद, धनेपूड घालणार आहोत 2 चमचे धनेपूड, हाफ टी स्पून जिरा पावडर, इथे 1 टीस्पून लाल तिखट, बिर्याणी मसाला, जिंजर गार्लिक पेस्ट, इथे मी होममेड जिंजर गार्लिक पेस्ट वापरले आहे 2 चमचे. याच्यानंतर आपण याच्यामध्ये दही ॲड करणार आहोत. इथे मी 200 ग्राम दही घेतलेलं आहे, 200 ग्राम दही ॲड केलेलं आहे आपण. त्याच्यानंतर पुदिना, मी इथे 1/2 कप पुदिना घेतलेला आहे आणि 1/2 कप फ्रेश कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. आणि इथे सगळ्यात शेवटी आपण 1/2 लिंबाचा रस घालणार आहोत. आणि हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून 1 तास ठेवून द्यायचं आहे. हे मिक्स करायचे छान. इथे मी चिकन छान मिक्स करून घेतलेलं आहे सगळ्या मसाल्यांमध्ये. चिकन बिर्याणीमध्ये चिकन मॅरिनेशनची स्टेप सगळ्यात महत्त्वाची असते. आता मी 1 तास झाकून ठेवणार आहे मॅरिनेट होण्यासाठी. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ओव्हरनाईटही ठेवू शकता. आपली पुढची स्टेप आहे राईस. इथे मी 600 ग्राम तांदूळ घेतलेला आहे, बासमती तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ धुवून मी 2 ते 3 वेळा धुतलेला आहे आणि नंतर मी त्याला स्वच्छ पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. हा आपल्याला 1/2 तास भिजून घ्यायचा आहे. राईस बनवण्यासाठी मी इथे कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. इथे मी 2 वाट्या राईस घेतलेला आहे तर मी त्याच्या डबल पाणी ठेवलेलं आहे. आपल्याला जास्त पाणी ठेवायचं आहे राईस बनवण्यासाठी. त्या पाण्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे, 2 तेजपत्ते, दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची, लवंग, आणि मीठ. इथे आपल्याला मीठ जरा जास्त घालायचं आहे कारण आपण पाणी जास्त ठेवलेलं आहे. इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता मी भिजवलेला राईस घालत आहे. इथे हा राईस आपल्याला 7 ते 8 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे. आपल्याला पूर्ण नाही शिजवायचा, आपल्याला फक्त राईस 70 to 80% कुक करून घ्यायचा आहे. इथे आपण थोडंसं तेल ॲड करूया. याच्याने राईस छान असा चिकट बनत नाही. राईस शिजवताना आपल्याला पूर्ण लक्ष त्याच्याकडेच द्यायचं आहे. जर राईस जास्त शिजला तर आपली बिर्याणी बिघडू शकते. आणि जास्त हलवायचाही नाही राईस, जास्त हलवला तर तो तुटून जातो. आपला राईस 70% कुक झालेला आहे. आता आपण याला स्ट्रेन करूया. 70% कुक करून घेतलेला आहे. बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे आणि गॅस मिडियम हीटवरती ऑन केलेला आहे. आता आपण याच्यामध्ये तेल घालूया. बिर्याणीला आपल्याला भरपूर तेल लागणार आहे. इथे मी 1 वाटी तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया. इथे मी घेतलेला आहे 1 छोटा चमचा जिरे, 3 तेजपत्ता, 2 स्टारफूल, 3 ते 4 छोटी वेलची, दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत 4, लवंगा 4 ते 5, मिरी 5. इथे मी जावित्रीचे तुकडे घेतलेले आहेत. याच्याने फ्लेवर खूप छान येतो बिर्याणीला. आणि दगडफूल. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे.
याचा फ्लेवर छान तेलामध्ये उतरला की आपण याच्यामध्ये चिकन ऍड करणार आहोत. आपले मसाले इथे छान भाजलेले आहेत. आता मी याच्यामध्ये चिकन ऍड करते. गॅस आपल्याला मीडियमवरतीच ठेवायचा आहे, जास्त हाय फ्लेम नाही ठेवायचे. आता मी याच्यामध्ये फ्राईड ऑनियन घालत आहे. राहिलेलं आपण वरून लेयर्सला लावणार आहे. इथे हे चिकन आपल्याला 70% कुक करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता या चिकनच्या मसाल्यावरती आपण राईसची लेयर लावणार आहोत. इथे आपले राईसची लेअर लावून झालेली आहे. इथे मी केशर दूध घेतलेलं आहे. गरम दुधामध्ये इथे मी केशरच्या 6 ते 7 काड्या टाकल्या होत्या. आता हे आपण याच्यावरती घालून घेऊया. तुमच्याकडे केशर कलर नसेल तर तुम्ही फूड कलरही यूज करू शकता. त्याच्यानंतर आपण घालणार आहोत साजूक तूप. भरपूर साजूक तूप घालणार आहोत आपण. इथे मी 2 टेबलस्पून घेतलेला आहे. त्याच्यानंतर फ्राईड ऑनियन. आता मी याच्यावरती थोडासा बिर्याणी मसाला भरभरणार आहे. अगदी थोडासा. त्याच्यानंतर पुदिना. कोथिंबीर. इथे मी पॅनच्या झाकणाला अशी कणिक लावून घेतलेली आहे. हे झाकण मी याच्यावरती लावून देत आहे. व्यवस्थित लावायचं आहे. कुठूनही हवा बाहेर नाही येणार याची काळजी घ्यायची. याच्याने बिर्याणीला दम छान लागतो आणि व्यवस्थित बिर्याणी कुक होते. इथे मी बिर्याणी 5 मिनटं हाय फ्लेमवरती कुक केलेली आहे. आता मी इथे हा तवा मी हाय फ्लेमवरती गरम करून घेतलेला आहे. आता आपण याच्यावरती हा बिर्याणीचा पॅन ठेवूया. इथे आता आपण हा मीडियम गॅसवरती अजून 10 ते 12 मिनटं दम देणार आहोत. इथे आता 15 मिनटं झालेली आहेत. मी आता गॅस बंद करते. आपण लगेच याचं झाकण उघडणार नाही. आपण 10 मिनटानंतर याचं झाकण उघडून बघूया. गॅस बंद करून इथे 10 ते 15 मिनिटे झालेले आहेत. आता आपण ह्याचे झाकण काढूया. हळूच ओपन करणार आहोत आपण. याच्यावरती याच्यामध्ये खूप वाफ असते. वाव, इथे मस्त आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. आता आपण याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढूया. इथे आपली चिकन दम बिर्याणी रेडी झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तसेच हा माझा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करू शकता.